मित्रांनो नमस्कार, आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, वेगवेगळ्या विभागासाठी सोयाबीनचे वेगवेगळे वाण विकसित केलेले आहे। जर आपण विभागानुसार सोयाबीन वाणाची निवड केली तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन भेटू शकतं। त्यामुळे मित्रांनो, विदर्भासाठी कोणत्या वाणाची शिफारस केलेली आहे त्या बाबतीत आज आपण थोडक्यात माहिती घेऊ। त्यामध्ये काही 3-4 वाण मी सांगणार आहे, त्या वाणापैकी तुम्ही कोणत्याही वाणाची निवड करू शकता। तर मित्रांनो, एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण बरेच शेतकरी लाईक करत नाही। मित्रांनो लाईक करा। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विदर्भासाठी शिफारस केलेले खालील वाण आहे, त्यामध्ये सर्वप्रथम PDKV येल्लो गोल्ड, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी हा वाण विकसित केलेला आहे। या वाणाची कालावधी 95 ते 100 दिवसाची आहे। त्याचबरोबर हा वाण प्रति हेक्टरी 30 ते 32 क्विंटल उत्पादन देऊ शकतो आणि विशेष शेंगा तडकण्यासाठी सहनशील आहे। म्हणजे मित्रांनो, जरी हा वाण काढणीसाठी आला, जरी 10 ते 15 दिवस लांबला, तरी या वाणाच्या शेंगा तडकत नाही। मित्रांनो, त्यानंतर 2 नंबरचा आहे MAUS 612। मित्रांनो, हा वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी विकसित झालेला वाण आहे। या वाणाची कालावधी 95 ते 98 दिवसाची असून हा वाण प्रति हेक्टरी 30 ते 32 क्विंटल उत्पादन देतो। मित्रांनो, 612 हा वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित केलेला आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये तुम्ही या वाणाची लागवड करू शकता। तांबेरा रोगासाठी सहनशील आहे, खोडमासी, खोडकीड, चक्रीभुंगा यासारख्या किडीसाठीसुद्धा सहनशील आहे आणि विशेष भर पावसामध्ये जरी 15 ते 20 दिवस राहिला तरी या वाणाच्या शेंगा तडकत नाही, म्हणजे शेंगा तडकण्यासाठीसुद्धा हा वाण सहनशील आहे। मित्रांनो, त्यानंतर सुवर्ण सोया म्हणून एक सोयाबीनचा वाण आहे। या वाणाची कालावधी 95 ते 100 दिवसाची, हा वाणसुद्धा प्रति हेक्टरी 30 ते 32 क्विंटल उत्पादन देतो आणि विविध रोगासाठी सहनशील आहे। त्यानंतर मित्रांनो, JS 335। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित असलेला वाण जे की JS 335 जवार नावाने ओळखला जातो। तर मित्रांनो, या वाणाची कालावधी 95 ते 98 दिवसाची असून हा वाण प्रति हेक्टरी 28 क्विंटल उत्पादन देतो। या वाणाची लागवड देखील तुम्ही विदर्भामध्ये करू शकता। मित्रांनो, त्यानंतर आहे MAUS 158। मित्रांनो, हा सुद्धा वाण परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे। या वाणाची शिफारस देखील विदर्भासाठी करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या वाणाची जी कालावधी आहे 93 ते 98 दिवसाची, हा वाणसुद्धा 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देऊ शकतो, विविध रोगासाठी किडीसाठी सहनशील आहे आणि विशेष हा सुद्धा वाण शेंगा तडकण्यासाठी सहनशील आहे। तर मित्रांनो, हे वाण आहे जे की विदर्भासाठी मराठवाड्यासाठी शिफारस केलेली आहे, तुम्ही याची लागवड करू शकता विदर्भातील शेतकरी असाल तर। धन्यवाद।